हरि ओम श्री राम अंबज्ञ प्रायोजित उपासना केंद्र हुमरस आम्ही 29 सप्टेंबरपासून सुषमाताई विरा आमच्या ज्यावेळीपासून आम्हाला अनुभव कीर्तन सांगितलं त्यावेळीपासून आम्ही उपासना केंद्र चालू केलं त्यावेळीपासून आम्ही आमच्या हुमरस गावामध्ये उपासना केंद्र चालू केलं आणि आमच्या बापूंच्या कृपेने आम्हाला जागासुद्धा चांगली निवडून दिली की व्यवस्थित जागा आहे ती आ जागा मंदिरातच आहे पण आम्हाला व्यवस्थित त्या मंदिराच्या मालकाने आम्हाला जागा चालवून दिली. एके दिवशी काय झालं, मी बँकेमध्ये गेले तर बँकेमध्ये मला काय झालं, पैशाचं जरा हे झाला. मी पैसे कॅशियरकडून पैसे घेतले आणि घरी येऊन मोजले. मी तिकडे मोजले नाही, माझा छोटा लहान असल्यामुळे म्हटलं मला 1:30 वाजले आता त्याला आणायला घरी गेलंच पाहिजे म्हणून घेऊन आले. मी पैसे मोजलेच नाही, संध्याकाळी मी पैसे मोजते तर पैसे कमी. माझे मिस्टर काय बोलले, तुला सांगत होते मी काय तर तू तिकडेच पैसे मोज. तर मी बोलले काय तिकडेच कशाला, म्हटलं आता कॅशियर काय एवढे कॅशियर मोठे आहेत पैसे काय म्हटलं चुकीचे देणार म्हटलं. आणि मी मोजले तर घरी येऊन पैसे कमी, आता काय करू. हरी ओम बापू म्हटलं. मी काकीला फोन लगेच केला. काकी म्हटलं अशी अशी ही गोष्ट झाली आता काय करू. तर काकीने म्हटली आणि त्रिविक्रमाचा गजर कर आणि आम्ही पण करतो तुझ्यासाठी म्हणून सांगितले. मी माझं जेवणार लक्ष नाही कशावर नाही, माझं फक्त त्या बँकेतच उद्या जाईन मी, काय सांगू बँकेवाल्यांना असं लक्ष होतं. मी आले घरात आणि नंतर मी जवळजवळ 1:30 वाजेपर्यंत त्रिविक्रमाचा गजर केला आणि मला गजर करता करताच अशी झोप लागली. झोप लागणी बरोबर 3:30 वाजता एक माणूस माझ्या स्वप्नात आला आणि तो बोलला काय, ताई तुम्ही भिवू नको, तुमचे पैसे कुठे गेले नाहीत, चुकून माझ्या हातून चूक झाली माझ्या हातून, तुमचे पैसे तुम्ही सकाळी येऊन घेऊन जा. मला उजवाडतात मी काकीला फोन केला 7 वाजता की काकी अशी अशी गोष्ट झाली, मी त्रिविक्रमाचा गजर केला. मला म्हटलं बापू तुम्हीच माझी ही गोष्ट हे करा कारण मी माझ्या हातून झाली असेल चूक. नाही नाही पण कसं माहिती आहे, माझा विश्वास तुमच्यावर आहे. माझी जरी चूक भूल झाली, त्या कॅशियरची जरी चूक भूल झाली तरी, आणि एक बाई आली ती बोलली काय असं गप्प का, म्हटले अशी अशी गोष्ट झाली. तर ती बाई काय बोलली, एकदा कॅशियर सोडलं की दुसऱ्या दिवशी पैसे मिळणार नाहीत अशी बोलली, दुसऱ्या दिवशी पैसे मिळणार नाहीत. मग ती म्हटले माझ्या मिस्टरांना मी विचारते. मिस्टरांना विचारलं मी, ती सकाळी तिच्या घरी गेले. ती बोलली एकदा कॅशियर सोडलं की पैसे मिळणार नाहीत. माझे मिस्टर बोलले तू बापूंना सांग, आपण रामेश्वराच्या देवळात नारळ पण ठेवूया आणि तू बापूंना सांग. मी बापूंना सांगितलं. मी म्हटलं जरी कॅशियरने कबूल नाही केलं आणि कॅशियर सोडलं की जरी पैसे नाही, माझ्या बापूंवरती माझा खूप विश्वास होता त्यामुळं माझे बापू त्या कॅशियरच्या म्हटलं कॅशियरच्या मनात असं जाऊ देत की ह्या माझीच चूक झाली आणि ह्या बाईला तिचे पैसे परत मिळू दे, असं मी गेलं. आणि गेल्या मी डायरेक्ट मॅनेजरला भेटलं. मॅनेजर सर असं असं घटना घडली त्यामुळं मग कॅशियरला बोलवलं, मला बोलवणे. ते बोलले काय वहिनी आमची चूक झाली. मॅनेजर मला म्हटले सॉरी मॅडम आमच्या कॅशियरचीच चूक झाली, तुमचे पैसे तुम्ही परत घेऊन जा. माझा बापूंवरती विश्वास होता म्हणून माझ्या बँकेतलं काम व्यवस्थित झालं आणि अशीच माझ्या कुटुंबावर सगळ्यांवर बापूंची कृपा असू दे एवढंच मी बापूंना सांगते. हरिओम बापू नाथ संविधान.